कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर होत असून जिल्ह्यातील इचलकरंजी इथंही पूर परिस्थिती निर्माण झाली. हीच परिस्थिती पाहण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आले होते. त्याच वेळेस चक्क गाडी पुढे आणि मागे घेण्यावरून खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाले. इचलकरंजीत पूर परिस्थितीची पाहणी करण्यास शनिवारी पालकमंत्री मुश्रीफ गेले होते. मुश्रीफ यांच्या समोरच ही घटना घडली असून गाडी पार्किंग करत असताना वाहन पुढे मागे घेत असताना दोन्ही वाहने एकमेकांना घासली आणि त्यावरूनच माने यांचा चालक योगेश पाटील आणि आवाडे यांचा चालक मनोज लाखे यांच्यात जोरदार शाब्दिक वादावादी झाली. शिव्यांची लाखोली वाहत हा वाद एकमेकांना बेल्टने हाणामारी करण्यापर्यंत गेला होता. इतकंच नाही तर त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं कपडेही फाडल्याचं इथं दिसून येते. त्या ठिकाणी असलेल्या अन्य वाहन चालकांनी दोघांनाही बाजूला करत ही मारामारी सोडवली. मात्र या हाणामारीची दिवसभर शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी.